spaige! La ștate care nu mărcară oaie, zalit spaige! Zalit spaige, zalit spaige! La lațcora de care nu mărcară oaie, zalit spaige! Zalit spaige, zalit spaige! Rahamba hamara, hakka maagate! Nahi kisi se bilka maagate! पुणे महानगरपालिका संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील डीन असणाऱ्या डीनला जे आहे ती 10 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याच्या विरोधामध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या अधिष्ठाता जो डीन आहे आशिष बंगणेवार त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एबीव्हीपीचे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रदेश मंत्री आहेत अनिल ठोंबरे ते आज आपल्यासोबत आहेत. दादा, संबंधित डीनवर गुन्हा दाखल झाला आहे, अटक झाली आहे, मात्र त्यांचं निलंबन करावं अशी आपली मागणी आहे. त्यासाठी आपण पालिका आयुक्तांना घेराव देखील घालणार आहोत. 100% आम्ही पालिका आयुक्तांना घेराव घालण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहे. प्रचंड प्रमाणावरती पोलीस प्रोटेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. महानगरपालिकाचे जे आयुक्त आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आत्ता नाही आहे, परंतु जे जेव्हा आम्हाला येतील तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करण्याची पहिली वेळ नाही आहे, परंतु मागील वर्षीच सुरू झालेलं हे महाविद्यालय गाव बसा नाही तो लुटेरे आगे लुटणे केले अशी परिस्थिती महाविद्यालयाच्या या सगळ्या परिसरामध्ये आणि पुणे क्षेत्रातील आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जर 10 लाख रुपये एका विद्यार्थ्यासाठी घेतले जात असेल तर 100 प्रवेश कशा पद्धतीनं झालेले आहेत. एक अधिकारी फक्त याच्यात दोषी नाही आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त देखील दोषी आहेत, सहआयुक्त आहेत ते देखील दोषी आहेत आणि राज्य शासनामधील अनेक अधिकारी देखील ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळं निलंबन हे झालंच पाहिजे आमची ठाम मागणी. जर आता निलंबन झालं नाही तर अभाविप म्हणून पुढची भूमिका काय असेल? आम्ही अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला देखील इशारा देतोय की भ्रष्टाचार मुक्त अशा पद्धतीच्या प्रवेश प्रक्रिया झाल्या पाहिजे. इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या संस्था करतायत, त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि विद्यार्थी परिषदेची जी नैतिक जबाबदारी आहे हे आंदोलन करून या विद्यार्थ्यांना न्याय देणं. तरीतच विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयुक्तांना घेराव देखील पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव देखील घालण्याची व्यूहरचना जी आहे ती अभाविपणे आखली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता इथे पोलीस प्रशासन देखील या सगळ्या निमित्तानं सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण कायदा सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन देखील इथे सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंचा संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.